नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज नऊ सप्टेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी पावसाने तीन महिन्यांपासून सातत्याने हजीर लावल्याने पाझर तलावापासून मोठी धरणे तुडुंब झाली आहेत विहिरी व जमिनीची पाणी पातळी वाढल्याने रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढणार आहे कृषी विभागाने हंगामासाठी केलेल्या नियोजनात प्राथमिक स्तरावर सात लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे गेल्या वर्षी सुरुवातीच्या पावसाने ताण दिल्यानंतर परतीच्या पावसावर जिल्ह्यात सात लाख हेक्टरवर रब्बी हंगामाचे क्षेत्र प्रस्तावित होते यंदा पावसाची परिस्थिती सुरुवातीपासून चांगली असल्याने अधिक क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे हे नियोजन प्राथमिक स्तरावरील आहे त्यात वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या सत्तावीस हजार एकशे नऊवर पोहोचली मंगळवारी सहाशे पंचवीस बाधित आढळले अकरा बळी वाढले करोनाबळींची एकूण संख्या तीनशे एकोणनव्वद झाली जिल्ह्यात चार हजार सक्रिय रुग्ण आहेत दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत बावीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर जणांनी करोनावर मात केली करोना रुग्णांवर उपचार केल्यानंतर बिलांची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन खाजगी कोविड सेंटरवर कारवाई करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी या माहितीस दुजोरा दिला नगर जिल्हा परिषद मुख्यालयात कर्मचाऱ्यांची रॅपिड करोना चाचणी करण्यात आली दोनशे नव्वद अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी झाली त्यापैकी चौघांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले इंदूर आणि मालेगाव येथून गव्हाची पोते घेऊन बेंगलोरकडे जाणाऱ्या दोन मालट्रक चालकांना लुटण्यात आले होते पिंपरी निर्मळ टोल नाक्याजवळ घडलेल्या हो या घटनेत एकाची हत्या झाली होती या प्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले ते सर्व कोल्हार येथील आहेत नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव तसेच परिसरातील घोगरगाव जैनपूर बेलपांढरी या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सुमारे दीड हजार एकर क्षेत्रावरील ऊस मका बाजरी सोयाबीन या पिकांचे नुकसान केले आहे सुरामपूर तालुक्यातील पूर्व भागात या आठवड्यात सलग तिसऱ्यांदा झालेल्या वादळी पावसाने ऊसाची पिके जमीन दोस्त झाली त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे मात्र माळवाडगाव येथील सोन्याबापू पाटीलबा चव्हाण या शेतकऱ्याने कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने पाच दिवसात चक्क एक हेक्टर झोपलेला ऊस नायलॉन धोरणने मोळ्या बांधून उभा केला आहे त्यांची ही कामगिरी सध्या चर्चेचा विषय आहे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकेबान उपबाजारात विक्रमी कांदा आवक आहे आवक वाढत असल्याने मोठी उलाढाल होत आहे काल सात हजार तीनशे चार गोणी आवक होती कांद्याला दोन हजार रुपये भाव मिळाला या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार